हाय फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोलरायझेशन हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर प्लेन पोलरायझर लाईट कसा मिळवायचा ते आता आपण बघूयात. प्लेन पोलरायझर लाईट मिळवण्यासाठी सर्वात चांगली मेथड म्हणजेच रिफ्लेक्शन. जे रिफ्लेक्शनने आपल्याला प्लेन पोलरायझर लाईट मिळवता येतो आणि हेच आपल्याला मालसनी दाखवून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर समजा आपण अनपोलरायझर लाईट हा एखाद्या सरफेसवरती म्हणजेच रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल तर त्याच्यावरती जर इन्सिडेंट झाला तर तो पार्शली रिफ्लेक्ट पण होतो आणि पार्शली रिफ्रॅक्ट पण होतो. म्हणजे जो न्यूटन्स लॉचा जो ड्रॉबॅक होता सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन कसं होतं हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं, तेही या वेवथेरीमध्ये हा ड्रॉबॅक रिमूव्ह होतो. तर ज्यावेळेस अनपोलरायझर लाईट हा सरफेसवरती इन्सिडंट होतो त्यावेळेस तो काही त्याच्यामधला लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट होतो आणि काही लाईट रिफ्रॅक्ट होतो. पण हा जो रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तर दोन म्हणजे आपल्याला मिळालेले रेज आहेत. तर काही प्लेनमधला लाईट हा रिफ्रॅक्ट झालेला आहे. जे व्हर्टिकल प्लेनमधले व्हायब्रेशन्स आहेत ते आपण ॲरोने दाखवलेले आहेत आणि सरफेसला पॅरलल असलेले जे आहेत ते आपण डॉटने दाखवलेले आहेत. म्हणजे हे ॲरोने दाखवलेले सरफेसला परपेंडिक्युलर आहेत आणि डॉटने दाखवलेले सरफेसला पॅरलल आहेत. आता याच्यामध्ये हा जो लाईट आहे इन्सिडेंट झालेला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की याच्यामध्ये काही डॉट्स काही ॲरोज दिसत आहेत. तर हे जे काही डॉट्स आणि काही ॲरोज आहेत तर त्याच्यामध्ये तो जो लाईट आहे तो आपल्याला पार्शियली पोलरायझ्ड असं म्हणता येईल. म्हणजे त्याचं पोलरायझेशन पूर्ण झालेलं नाही, काही डॉट्स काही आणि ॲरो काही दिसत आहेत. तसंच आता हा जो अँगल जो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स तो जर आपण चेंज केला आणि वेगवेगळ्या अँगलला जर आपण ऑब्झर्व केलं रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट तर एका पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्सला आपल्याला असं दिसून येईल की हा जो लाईट आहे तर तो म्हणजे रिफ्लेक्ट झालेला जो लाईट आहे तर तो लाईट जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी पोलराइज झालेला दिसेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त डॉट दिसत आहेत आणि ॲरो कमी दिसत आहेत. इथं मात्र इकडं जास्त म्हणजे हा जवळपास अनपोलराइजडच आहे डेन्सर मिडियम किंवा ट्रान्सपरंट मिडियममधला. पण एक पर्टिक्युलर अँगल आपल्याला असा मिळतो की त्या अँगलला सर्व जो आहे ते एका प्लेनमधलेच व्हायब्रेशन्स मिळतात. म्हणजेच सरफेसला पॅरलल असलेले म्हणजे आपल्याला सगळे डॉट्स मिळालेले आहेत आणि हे सगळे डॉट्स मिळाले आहेत म्हणजेच एकाच प्लेनमधला लाईट मिळाला आहे म्हणजेच तो प्लेन पोलरायझ्ड लाईट आहे. आणि डेन्सर मिडियम किंवा ट्रान्सपरंट मिडियममधला जो आहे तो पार्शियली पोलरायझ्ड आहे. आणि हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तर ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपल्याला प्लेन पोलरायझ्ड लाईट मिळालेला आहे रिफ्लेक्टेड लाईट त्या अँगलला म्हणायचं ब्रिस्टर्स अँगल किंवा पोलरायझिंग अँगल. तर हा जो कन्सेप्ट आहे तो ब्रिस्टरनी दाखवून दिलेला आहे की या अँगलला पर्टिक्युलर अँगलला आपल्याला प्लेन पोलरायझ्ड लाईट मिळतो म्हणून याला आपण ब्रिस्टर्स अँगल असंही म्हणतो किंवा पोलरायझिंग अँगल असंही म्हणतो. आणि हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला याच्यावरून असं स्टेटमेंट पण करता येईल की म्हणजे हा जो ट्रान्सपरंट मिडियम आहे त्याचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या पोलरायझिंग अँगलवरून काढता येतो. आणि त्याचं स्टेटमेंट आपल्याला या प्रकारे करता येईल, फेन लाईट इज इन्सिडंट ॲट पोलरायझिंग अँगल थीटा पी ॲट द इंटरफेस ऑफ ट्रान्सपरंट मिडियम द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मिडियम विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग मिडियम इज इक्वल टू टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल. म्हणजेच आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण सेकंड मिडियमचाच घेतो, तो आपण म्यू किंवा यनने दाखवतो. तर म्यू ऑर यन इज इक्वल टू टॅन थीटा पी किंवा हा आपण काही ठिकाणी म्हणजे पुस्तकामध्ये आपल्याला थीटा बी असंही दिलेलं आहे. ब्रिस्टर्स अँगल म्हणून थीटा बीनी दाखवलं तरी चालेल किंवा पोलरायझिंग अँगल म्हणून थीटा पीनी दाखवला तरी चालेल. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यन म्हणजेच यन इज इक्वल टू टॅन थीटा पी हे दिस इज द स्टेटमेंट ऑफ ब्रिस्टर्स लॉ. तर जरी पोलरायझेशन हा कन्सेप्ट आपल्याला सिलेबसमध्ये या वर्षासाठी फक्त काढून टाकलेला असला तरी बरेचसे काही नंतर आपल्याला फेनॉमेना जे स्टडी करायचे आहेत किंवा याचा आपल्याला रिझल्ट लागणार त्यामुळं फक्त हा लॉ तुम्ही किंवा हे स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा पोलरायझेशन म्हणजे काय हा कन्सेप्ट फक्त समजून घेतला तरी चालेल. तर याच्यामध्ये आपल्याला हा ग्लास इंटरफेस जर आपण ग्लासचा जर घेतला तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहिती आहे की 1.5 असतो.
तो जो पोलराइजिंग एंगल आहे त्याचा पोलराइजिंग एंगल असतो 56.3 डिग्री फॉर ग्लास, म्हणजे ग्लासचा पोलराइजिंग एंगल येतो 56.3, कारण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. तर जर आपण वॉटर इंटरफेस घेतला, म्हणजेच एअर आणि वॉटर इंटरफेस जर घेतला, तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहिती आहे 1.33. तर त्याचा पोलरायझिंग अँगल जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये वॉटरसाठी जो आहे पोलरायझिंग अँगल तो मिळतो आपल्याला 53 डिग्री. तर या प्रकारे आपल्याला याच्यावरून, म्हणजेच पोलरायझिंग अँगलवरून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येईल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरून पोलरायझिंग अँगल काढता येईल. आता प्लेन पोलरायझर लाईट जसा रिफ्लेक्शननी मिळतो, म्हणजेच आपल्याला ट्रान्सपरंट मीडियमपासून रे रिफ्लेक्ट झालेले आहे त्याच्यापासून जसं मिळतो, तसं स्कॅटरिंगमुळं सुद्धा प्लेन पोलरायझर लाईट मिळतो. आणि हा जो पोलरायझर लाईट आहे आपल्याला माहिती की त्याची इंटेन्सिटी कमी असते. तर या कन्सेप्टमध्ये आपल्याला स्कॅटरिंग, म्हणजेच जसं आपण आता याच्यामध्ये पाहिलेलं आहे की ह्या इंटरफेसपासून, म्हणजेच रिफ्लेक्शन आणि जसं प्लेन पोलरायझर मिळालेलं, तसं एअर मॉलिक्युल्सपासून हा लाईट जो आहे तो स्कॅटर होतो. तर सनलाईट हा ऑर्डिनरी लाईट किंवा अनपोलराइज्ड लाईट आहे. तो जर ह्या अशा एअर मॉलिक्युल्सवरती इन्सिडेंट झाला तर तो स्कॅटर होतो. तर तो स्कॅटर होताना, म्हणजेच जो काही, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शननी त्याचं रिफ्लेक्शन होत असतं, तर हे होत असताना जर तो म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये गेला तर त्याचं पोलरायझेशन होत नाही. परंतु जर परपेंडिक्युलर जर गेला तर, म्हणजेच त्याच्या म्हणजे लाईट जो आहे आपल्याला मिळणारा तो प्लेन पोलरायझ्ड लाईट आपल्याला मिळू शकतो. आता ह्याच्यामध्ये हा इन्सिडंट झालेला लाईट आपण जो दाखवलेला आहे तो कसा आहे, अनपोलरायझ्ड लाईट आहे. म्हणजे आपण एरो पण दाखवलेले, डॉट पण दाखवले, आणि वेगवेगळ्या मॉलिक्युलपासून हा जो स्कॅटर झालेला जो लाईट आहे तो काही ठिकाणी आपल्याला, काही ठिकाणी एकाच प्लेनमधल्या, म्हणजेच डॉट फक्त दिसत आहेत, काही ठिकाणी एरो दिसत आहेत, काही ठिकाणी डॉट्स आणि एरो, म्हणजे पार्शियली पोलरायझ्ड काही आहे आणि काही प्लेन पोलराइज्ड मिळालेलं आहे. पण तो जर म्हणजेच स्ट्रेट लाईन गेला तर मग मात्र ओरिजिनल डायरेक्शनमध्ये त्याचा पाथ जर चेंज नाही झाला तर त्याचं पोलरायझेशन होत नाही. पण जर त्याचा पाथ जर चेंज झालेला असेल आणि तो जर परपेंडिक्युलर जर म्हणजे रिफ्लेक्शनचं आपल्याला मिळालेलं असेल त्या मॉलिक्युलपासून, तर मग मात्र आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट मिळतो. तर ह्या प्रकारे आपल्याला स्कॅटरिंगच्या फेनॉमेनॉननीसुद्धा प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवता येतो. तर रिफ्लेक्शननी आणि स्कॅटरिंगनी असे आपल्याला दोन्ही प्रकारे पोलराइज्ड लाईट मिळतो. आणि जर इथं या प्रकारे आपल्याला पार्शियली पोलराइज्ड लाईट पण काही ठिकाणी मिळेल आणि प्लेन पोलराइज्ड लाईट पण काही ठिकाणी मिळेल. थँक्यू. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हे लाईटचे आपल्याला पाहायचे आहेत, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि ह्या कन्सेप्ट फक्त तुम्ही आता म्हणजे समजून फक्त घ्यायचं आहे, नाही लिहिला तरी चालेल. ओके, थँक्यू.